माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत खास उन्हाळ्याच्या सुट्टीचं औचित्य साधून समर कॅम्पचा एपिसोड शूट करण्यात आलाय. यावेळी राधिका बरोबर छोट्या अथर्वनंही सेटवर फुल टू धमाल केली आहे. पाहूया. उन्हाळा सुरू झालाय, मुलांना सुट्टी लागली आहे आणि सुट्टीची एक धमाल असते. तर सुट्टीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, जसं की आंबे खात असतो, खूप खेळत असतो मित्रमैत्रिणींबरोबर, मामाकडे जात असतो, घरी पाहुण्यांना बोलवत असतो, अशा अनेक गोष्टी असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरीच मुलं समर कॅम्पला जात असतात. तशी आमची ही छान दोन छोटी छोटी मुलं, गुणी मुलं, अथर्व आणि नेहा, दोघंही जणं समर कॅम्पला गेली आहेत आणि आज समर कॅम्पचा शेवटचा दिवस आहे. आणि या समर कॅम्पमध्ये काय काय घडलं आहे, काय काय मजा केली आहे त्यांनी, तर आज सगळेजण गेम खेळणार आहेत आणि त्यांना बक्षीसही मिळणार आहेत असा सिक्वेन्स आम्ही शूट करतो आहे. तर अथर्व आणि नेहाला या सुट्टीबद्दल काय वाटतं ते आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. अथर्व, कशी आहे सुट्टी ही? एकदम बढिया सुट्टी आहे. बढिया आहे ना सुट्टी? हो. काय काय करतोस तू सुट्टी? खेळतो आहे. खूप खेळतोय? हो. आंबे खाल्ले? हो. आणि काय काय खातोस तू सुट्टीमध्ये? खूप काय खातो. आईस्क्रीम? आईस्क्रीम आवडत ना तुला? हो. मग सर्दी होते का? उन्हात किती खेळतोस? खूप खूप खेळतो ना. मग उन्हात खेळायचं असतं का? नाही. तर याच्या नंतर उन्हात खेळणार नाहीस ना? नाही. आणि आता शाळा कधी सुरू होणार आहे तुझी? वेळ आहे अजून? जून पर्यंत खेळणार आहेस तू? हा, धमाल करणार ना? हो. नेहा आमची खूप हुशार आहे बरं का. नेहा नाटकातही काम करत असते, वेगवेगळी नाटकं बघत असते. नेहा, काय केलंय सुट्टीचं तू? मी बाहेर गेली आहे. कुठे गेले होतेस? बीचला. बीचवर? कुठल्या बीचवर? माहित नाही. माहित नाही, आठवत नाही तुला. आणि नाटक बघितलंस का यावेळेस? कुठलं बालनाट्य पाहिलंस का? पाहिलं नाही पण दादाचं पाहिलंय. कुठलं नाटक आहे? आठवतच नाहीये. नेहाला काहीच आठवत नाहीये, पण नेहा खूप मजा करते, धमाल करते. ती बीचवरती खेळायला गेली होती, त्याच्यानंतर नाटकं पाहते. दोघं जण खूप फिल्म्स पाहतात आणि ही सुट्टी आनंदाने घालवत आहेत. आपण त्या दोघांना या सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. तसंच या सगळ्या बालमित्रांना आमच्या MNB टीमकडनं खूप खूप शुभेच्छा. सुट्टी मजेत घालवा, उन्हाळ्यामध्ये खूप पाणी प्या, उन्हामध्ये खेळू नका आणि आंबे खा छान आणि मजेत घालवा सुट्टी. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.